महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र लवकरच एक नवा उपाय करणार आहे. काय आहे हा वायुमित्र पाहूयात. गुन्हेगारांचा पाठलाग करणार ड्रोन. महत्वाचे पुरावे शोधणार ड्रोन. महिलांच्या सुरक्षेसाठी धावून येणार वायुमित्र. महाराष्ट्र सरकार लवकरच वायुमित्र नावाची हायटेक योजना सुरू करण्याच्या विचारात आहे. या वायुमित्र योजनेत सगळ्यात महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत ड्रोन्स. हे उडते कॅमेरे फोटो काढून थेट पोलीस स्टेशनला पाठवणार आहेत. या ड्रोनला एक ऍप्लिकेशन जोडलं जाईल. या ऍप्लिकेशनमध्ये पॅनिक नावाचं बटन असणार आहे. महिलांनी संकटकाळी हे पॅनिक बटन दाबताच या परिसरातल्या ड्रोनला मेसेज जाणार आहे. मग तो ड्रोन उडत उडत घटनास्थळी जाईल आणि तिथले फोटो थेट पोलीस कंट्रोल रूमला पाठवेल. पोर्ट सिटी है, यहां ऑपरेशन पोर्ट ऑपरेशंस काफी होता है, सो इट्स वेरी इंपॉर्टेंट दैट वी हैव अ सॉलिड सिक्योरिटी इंफ्रास्ट्रक्चर इन प्लेस एंड यू नो ड्रोन्स कैन डिलीवर द बेस्ट रिजल्ट्स बिकॉज ड्रोन्स आर डायनामिक. ड्रोन्स कैन गो वेरेवर यू वांट देम टू. और फुटेज और लैग टाइम लीड टाइम भी काफ़ी ऑलमोस्ट नेग्लिजिबल है अगर आपको कमांड सेंटर में डायरेक्टली लाइव फुटेज आ जाएगा अगर आप फ्लाई कर रहे हो तो. एंड ड्रोन्स कैन गिव यू द एग्जैक्ट व्यू एज टू व्हाट यू रिक्वायर एंड इट विल मोस्ट इम्पॉर्टेंटली यू कैन टेक डिसीजंस बेस्ड ऑन ड्रोन फुटेज. एका हत्येसंदर्भात समुद्रामध्ये पुरावे शोधण्यासाठी नुकतीच मुंबई पोलिसांनी एका ड्रोनची मदत घेतली. महिलांच्या सुरक्षेबरोबरच गणेशोत्सव आणि गर्दीच्या ठिकाणीही लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोन्सची मदत घेतली जाणार आहे. हम जो भी ड्रोन आएंगे उसका हम ऐसी जगह पे इस्तेमाल करेंगे जहाँ पे भीड़ भाड़ वाले इलाका हो, जहाँ वुमेन सिक्योरिटी हो और कुछ ऐसे पॉइंट हो जहाँ के लिए हम सिक्योरिटी के लिए पुख्ता इंतजाम कर सकते हैं. ड्रोन की वजह से मुंबई की सिक्योरिटी में और ज़्यादा जो सिक्योरिटी हमने लगाई है उसमें बढ़ोतरी बिल्कुल होगी और ड्रोन के वजह से मुंबई पुलिस की सिक्योरिटी में और इंतजाम होगा. सध्या ज्या कंपनीबरोबर सरकारची बोलणी सुरू आहेत त्या कंपनीचे ड्रोन्स सलग 40 मिनिटं उडू शकतात. 1000 फूट उंचीपर्यंत उडू शकणारे हे ड्रोन्स 2 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर नजर ठेवू शकतात. काही महिन्यात ही योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. हा वायुमित्र महिलांबरोबरच मुंबई पोलिसांसाठी देखील महत्वाचा मित्र ठरणार आहे. राजीव रंजन सिंग, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.